कोपरगाव शहरात निकृष्ट रस्त्यांच्या झालेल्या कामासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी नगरपालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन केलं. कोपरगाव मधील नवनिर्मित रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. रस्ते होत्याचे नव्हते झाले. संबंधित ठेकेदारांना वारंवार मुख्याधिकारी यांनी सूचना देऊन देखील करारनाम्याप्रमाणे रस्ते पूर्ववत केले नाही. त्या ठेकेदारावर कारवाई झाली नाही, अधिकाऱ्यांवरही कारवाई नाही, पंचनामे नाही. ज्या महाविद्यालयाने रस्ते उत्कृष्ट असल्याचा दाखला दिला त्या भ्रष्ट महाविद्यालयावर कारवाई नाही. कोपरगावची जनता धूळ आणि खड्ड्यांमुळे त्रस्त आहे. लोकप्रतिनिधी श्रेयाच्या राजकारणात मग्न असून शह काटशह पाहता डोळ्यांचे पारणे फिटले, पण त्रास थांबत नाही. यासाठी संजय काळे यांनी नगरपालिकेसमोर सोमवार 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ढोल बजाव आंदोलन केले. डिसेंबरमध्ये कोपरगाव नगरपरिषदेचे इलेक्शन सार्वत्रिक इलेक्शन होते. हे इलेक्शन मद्देनजर ठेवून 15-16 ह्या वर्षामध्ये कोपरगाव शहरातल्या मुख्य रस्त्यांची कामं केली गेली. ही ज्यावेळेस कामं चालू होती ही निकृष्ट दर्जा चालू असल्याची निदर्शन आल्यानंतर मी मुख्याधिकारी यांच्या निदर्शन आणून दिले. हे सगळे कामं जे आहेत ते निकृष्ट चालू आहेत आणि ह्या भविष्यामध्ये हे रस्ते खराब होणार आहेत. त्या संदर्भात मी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली. जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाऱ्यांना अहवाल मागितला. त्या 20-7-2016 मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जो अहवाल पाठवला त्यामध्ये हे सर्व रस्ते उत्कृष्ट दर्जा झालेले आहेत आणि याची चाचणी अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या तज्ज्ञ समितीने केली आणि त्यांनी देखील हा रस्ता एकदम उत्कृष्ट झाला असं लिखी दिलं. परंतु 2016 पावसाळ्यामध्येच संपूर्ण रस्त्याचे पहिला स्तर उडून गेला आणि आता या शहरामधले सर्व रस्ते खड्डेयुक्त झालेले आहेत. येत्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी ह्या रस्त्यावरती मिळणार नाही. या रस्त्यांनी खड्ड्यामध्ये आदळून हाडांचे आजार निर्माण होणार आणि ह्या रस्त्यावर झालेल्या धुळीमुळे श्वसनाचे आजार निर्माण होणार. म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये आम्हाला चांगला रस्ता फक्त केवळ 10 ते 15 दिवसच पाहायला भेटतो, त्यानंतर फक्त खड्डे पाहायला भेटतात. माझी मागणी आहे की हे संपूर्ण रस्ते चांगल्या दर्जाचे परत करून द्यावे, त्या ठेकेदारावरती कारवाई, त्याला काळ्या यादीत टाकावे. ज्या अभियंत्यांनी हे रस्ते निर्माण करून घेतले त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. ज्या मुख्याधिकाऱ्यांनी हे पेमेंट केलं त्यांच्याही भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि शहराला चांगले चांगले रस्ते मिळावे. या संदर्भामध्ये मी याच्या नगरपालिकेकडे तपासणी अहवाल मागितला आहे की मला पंचनामे करून द्या हे रस्ते कसे खराब झालेत ते म्हणून. परंतु नगरपालिका पंचनामे करत नाही आणि ह्या रस्त्याचे पूर्णत्वाचे दाखले पण देत नाहीत. या ठेकेदाराला 30 महिने रस्ता मेंटेन करण्याची त्याच्यामध्ये क्लॉज आहे, या क्लॉजचा वापर करत नाही, केवळ कागदोपत्री घोडे नाचवतात. आज ठेकेदारांनाही माहिती आहे की आपण जर का रस्ता दुरुस्त केला नाही त्या आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. लोकप्रतिनिधी देखील शांत आहे, सर्वांची मिलीभगत आहे आणि रस्त्यावरती भ्रष्टाचार झालेला आहे. त्या संदर्भात आज सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत मी नगर परिषदेच्या दारामध्ये ढोल वाजवणार आहे. नगरपरिषद मुख्याधिकारी असो किंवा पदाधिकारी नगराध्यक्ष असो, हे सर्व बहिरे आहेत, यांना या ढोलचा आवाज येत नाही, जनतेचा आवाज येत नाही. आंदोलनकर्ते संजय काळे यांची नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांशी सहमत असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी निकृष्ट रस्त्यासंदर्भात असलेल्या तक्रारीबाबत संबंधित ठेकेदारांकडून 2 दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संजय काळे यांचे ढोल बजाव आंदोलन स्थगित झाले. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.